friends, welcome to my channel. Friends, today we are going to learn Bridge Scores Standard 8 Subject Mathematics and Day is 31. मित्रांनो सेमी मधून आपण हा व्हिडिओ तयार करतोय. आज आहे दिवस 31वा. मित्रांनो त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा. चला मित्रांनो स्टार्ट करूया. स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स डे 31. डे 31. इफ द लेंथ अँड ब्रिथ ऑफ रेक्टेंगल आर ट्रिपल, हाऊ मेनी टाइम्स द पिरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टेंगल विल दॅट ऑफ द न्यू रेक्टेंगल बी. मित्रांनो रेक्टेंगल जो दिला आहे आपल्याला त्याची समजा लेंथ आणि ब्रिथ ही आपण ट्रिपल केली तर मित्रांनो पिरिमीटर जी आहे ज्या ओल्ड रेक्टेंगलची नाही का तर त्या न्यू रेक्टेंगलच्या किती पटीने वाढेल हा आपला प्रश्न आहे. सो लेट स्टार्ट. लेट द लेंथ ऑफ रेक्टेंगल बी 1 सेंटीमीटर. आपण मानून घेऊया मित्रांनो लेट द लेंथ ऑफ रेक्टेंगल बी 1 सेंटीमीटर अँड ब्रिथ ऑफ रेक्टेंगल बी वाय सेंटीमीटर. आता मित्रांनो आपण रेक्टेंगलची जी लेंथ आहे ती 1 सेंटीमीटर मानली आणि ब्रिथ जी आहे ती वाय सेंटीमीटर मानली. वी नो फ्रेंड्स पिरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे पिरिमीटर ऑफ दिस रेक्टेंगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे फ्रेंड्स 2 (लेंथ प्लस ब्रिथ 2 लेंथ प्लस ब्रिथ. ओके फ्रेंड्स 2 लेंथ आपण मानली आहे एक्स सो राईट हिअर एक्स अँड ब्रिथ इज वाय सो राईट हिअर वाय. सो पिरिमीटर ऑफ ओरिजिनल रेक्टेंगल इज इक्वल टू 2 √(x + y) युनिट इज सेंटीमीटर. ओके आता मित्रांनो आपल्याला काय दिले बघा द लेंथ अँड ब्रिथ ऑफ अ रेक्टेंगल आर ट्रिपल्ड. समजा ही ट्रिपल्ड केली तर काय येणार मित्रांनो द लेंथ ऑफ रेक्टेंगल द लेंथ अँड ब्रिथ म्हणूया द लेंथ अँड ब्रिथ ऑफ रेक्टेंगल आर ट्रिपल्ड सो न्यू लेंथ इज इक्वल टू. आता मित्रांनो लेंथ जी आहे आपण ती ट्रिपल केली आहे. आधी जी होती मित्रांनो ती आपण मानली होती एक्स नाही का ती होती एक्स. सो न्यू लेंथ इज इक्वल टू त्याच्या ट्रिपल येणार म्हणजे किती येणार ती 3x सेंटीमीटर अँड न्यू ब्रिथ. आता ब्रिथ जी होती मित्रांनो ती किती मानली होती आपण ती वाय होती. सो इची पण ट्रिपल करा सो वी गेट 3y सेंटीमीटर. सो पिरिमीटर ऑफ न्यू रेक्टेंगल इज इक्वल टू फ्रेंड्स काय येणार तर त्याची सेमच आहे फॉर्म्युला जो सेम आहे 2 लेंथ प्लस ब्रिथ. आता मित्रांनो लेंथ जी न्यू आहे ती आहे 3x सो राईट हिअर 3x प्लस ब्रिथ आहे 3y सो राईट हिअर अगेन 3y सो 2 × 3 = 6x प्लस 2 × 3 = 6y सो वी गेट c (x + y) सेंटीमीटर. दिस इज द पिरिमीटर ऑफ न्यू रेक्टेंगल. आता मित्रांनो हे जे आहे हे किती पटीने जास्त आहे सुरुवातीपेक्षा सुरुवातीच्या पिरिमीटरपेक्षा. न्यू पिरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज 6x + y अँड ओल्ड पिरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज 2x + y सो राईट हिअर 6x + y इज ट्रिपल टू 2x + y. मित्रांनो अशा पद्धतीने हे समजेल आपल्याला. 4 नॅपकिन्स ऑल ऑफ द सेम साईज वेअर मेड फ्रॉम अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ
of length 2 meter. What length of lace will be required to trim all four sides of all napkins? मित्रांनो एक क्लोथ दिलेला आहे ज्याची साइड जी आहे ती आहे मित्रांनो 2 मीटर ओके आणि त्यापासून किती केले तयार 4 नॅपकिन्स तयार केलेत 1 2 3 4 सेम साइजचे तयार केले ओके तर आपल्याला विचारले व्हाट लेंथ ऑफ लेग विल बी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल फोर साइड्स ऑफ ऑल नॅपकिन्स मित्रांनो याचे जर आपण सेम आपण जे पार्ट केले 4 तर काय होईल हा 2 मीटर आहे म्हणजे हा 1 मीटर होईल हा 1 मीटर होईल इकडे हा सुद्धा 1 मीटर होईल कारण की हा सुद्धा 1 मीटर होईल कारण की हा स्क्वेअर आहे सो एक तुकडा जर आपण काढला 1 पीस ऑफ नॅपकिन जर काढलं तर त्याची लेंथ काय होईल 1 नाही का 1 1 येणार आहे 1 1 मीटर येणार आहे मग मित्रांनो हेच आपल्याला काढायचे तर या अशा 4 ज्या 4 जे नॅपकिन्स आहेत त्यांना किती लेस रिक्वायर्ड आहे तो आपल्याला प्रश्न आहे चला मित्रांनो स्टार्ट करूया आपल्याला दिलेलं काय आहे तर 2 मीटर जी आहे त्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला नाही का लिहूया लेंथ ऑफ स्क्वेअर पीस लेंथ ऑफ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ ते किती मित्रांनो तर ती आहे 2 मीटर ओके आता त्याचे चार समान जे आहेत मित्रांनो भाग केलेत नाही का 4 नॅपकिन्स ऑल ऑफ द सेम साइज वेअर मेड फ्रॉम अ स्क्वेअर पीस सो 4 नॅपकिन्स फोर नॅपकिन्स ऑल ऑफ द सेम साइज ऑब्विस्ली फ्रेंड एक नॅपकिनचा तुकडा दिसला तर त्याची लेंथ काय येणार आहे ते ऑब्विस्ली काय येणार आहे 1 मीटर येणार आहे सो लेंथ ऑफ नॅपकिन इज इक्वल टू 1 मीटर आता मित्रांनो आपल्याला पिरीमीटर जी आहे ती 4 इंच करायची आपण एकाची पिरीमीटर काढूया समजा या नॅपकिनची आपण पिरीमीटर काढली तर ती आपल्याला काय मिळेल हे लक्षात ठेवा इट इज अ स्क्वेअर सो पिरीमीटर ऑफ नॅपकिन मीटर ऑफ 1 नॅपकिन इज इक्वल टू दिस इज अ स्क्वेअर सो राईट द फॉर्म्युला पिरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड ओके सो 4 इंटू साईड मीन्स 4 इंटू लेंथ सो 4 इंटू 1 इज इक्वल टू 4 मीटर पिरीमीटर ऑफ 1 नॅपकिन इज 4 मीटर सो पिरीमीटर ऑफ 4 नॅपकिन्स ऑफ 4 नॅपकिन्स इज इक्वल टू 4 इंटू 4 सो 16 मीटर आन्सर इज 16 मीटर तो राइट हियर 16 मीटर लेंथ ऑफ लेस विल बी रिक्वायर्ड ओके फ्रेंड्स थैंक यू